श्रीकृष्ण मंदिर पाहून झाल्यानंतर शृंगेरी मठाकडे जाण्यासाठी आम्ही हायवेला लागलो. उडुपीपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर शृंगेरी मठ आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 169A हा उडुपी आगोंबे हायवे आहे. स्वच्छ सुंदर व रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडं हे कर्नाटकचं वैशिष्ट्य आहे. खड्डेविरहित रस्त्यावरून आमचं मार्गक्रमण सुरू होतं. आता घाट रस्ता सुरू झाला होता कारण या हायवेचा बराचसा भाग हा आगुंबे घाटातून जातो. घाट रस्ता असल्यानं आमच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा वेग मंदावला होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे डोळ्याला शीतलता देत होती. या रस्त्यावरच मुकांबिका वाईल्ड लाईफ सँक्चुरी आहे. आम्ही आगुंबे घाट क्रॉस नंबर 1 हेअरपिन बेंड क्रॉस केले आणि थोड्याच अंतरावर असलेल्या सनसेट पॉईंटपाशी आल्यानंतर आमच्या ड्रायव्हरनं गाडी थांबवली. आम्ही सारे पाय उतार झालो. या ठिकाणी सनसेट पाहण्याची व्यवस्था केली होती. सिमेंटच्या चौथऱ्याला कठड्यासुद्धा होता. वेळ जरी दुपारची असली तरी आम्ही खाली उतरलो. चौतऱ्यावर कोणीही मोटारसायकली नेऊ नये यासाठी हे काम मधोमध बसविण्यात आले. अनेक पर्यटकांची ये जा सुरू होती. या चौतऱ्यावरून घाटाच्या खालचं सौंदर्य न्याहाळलं. स्वतः भोवती गिरकी घेत व्हिडिओ शूटिंग करू लागलो. निसर्गाची श्रीमंती कॅमेरात साठवू लागलो. माण्याकडेच बघतोय. तो समोर दोन माकडं दिसली. त्यातलं एक काळ कुळकुळीत पण सिंहासारखे आयाळ असलेलं माकड मी पहिल्यांदाच पाहत होतो. या माकडाचा चेहरा केसहीन आणि काळा होता आणि याला सिंहासारखी काळी शेपटी सुद्धा होती. लायन टेल मॅकॉक असे याचं शास्त्रीय नाव असून उडुपीमध्ये याला वंडेरू असं म्हणतात. त्याच्या शेपटीचा आकार सुमारे 25 सेंटीमीटर लांबीचा असतो. याला पाहत असतानाच माझी नजर आपल्या नेहमीच्या माकडाकडे गेली. कोणातरी पर्यटकाकडून हिसकावलेलं अननस खात हे मस्तपैकी बसलं होतं सिमेंटच्या खांबावर. इथले सौंदर्य क्षण कॅमेरात टिपले. मस्तपैकी फोटो सेशन केलं आणि बाहेर पडू लागलो. तोच उजव्या बाजूला अननस विक्रेता बसलेला दिसला. ताजे रसदार अननस पाहून तोंडाला पाणी सुटलं. विक्रेत्याकडून अननस घेतलं आणि त्यावर ताव मारू लागलो. गोड मधाळ असं ते अननस खाऊन झाल्यावर मी विक्रेत्याला विचारलं, हे किधर से लेके आते हो? 40 किलोमीटर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. माझे अशाच प्रकारचे पर्यटन विषयाचे छान छान व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.